हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रशांत जोशी आणि विपुल लोंढे यांनी TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला आहे. तर आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशांत जोशी सर. सर, TV9 मराठीच्या कार्यालयात आपलं स्वागत. आम्हाला सांगा की तुमच्या व्यवसायाबद्दल आणि एकंदरीत तुमची वाटचाल नेमकी कशी आहे. आम्ही हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून रिप्रेझेंट करतो. आमचं बिझनेस हा ATM आणि रिटेल कॅश मॅनेजमेंट क्षेत्रात त्या बँकांना सर्व्हिस देणं आहे, त्या कस्टमर्सना सर्व्हिस देणं आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचा घटक म्हणून आम्ही काम करतो. या कामाच्या स्वरूपात आमचं जे काम आहे ते गावागावात शहराशहरापासून अगदी छोट्या छोट्या विलेजेसपर्यंत आम्ही जाऊन हे काम करतो आणि ह्या कामाचा फायदा किंवा ह्याचं आउटपुट आज ATM मशीनचं प्राण, लोकांची कॅश लोकांपर्यंत पोहोचवणं ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आम्ही करतो. आणि आत्तापर्यंत ह्या हिताची ही कंपनी भारतात ATM बनवण्यापासून ते कॅश मॅनेजमेंट बिझनेस करण्यापासून सगळ्या क्षेत्रात एंड टू एंड कार्यरत आहे. अगदीच. आणि तुमचा एकंदरीतच अनुभव नेमका कसा आहे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल सोबत देखील? ओके, आमचं ऋणानुबंध म्हणण्यापेक्षा आमचे असोसिएशन टाटा मोटर्स बरोबर खूप जुनी आहे. म्हणजे आजच्यापासून 15 वर्षापासून आम्ही टाटा मोटर्स बरोबर त्यांच्या गाड्या घेतो आणि आमच्या ह्या बिझनेस लाईनमध्ये त्यांच्या कमर्शियल गाड्यांनी आम्हाला जी साथ दिली आहे, त्यांच्या गाड्यांची सर्व्हिसिंग असो किंवा त्यांचं दणकटपणा असो किंवा त्यांचा टिकाऊपणा असो, ह्या बाबतीत टाटा मोटर्सचं जो साथ आम्हाला लाभलेली आहे, आज आम्ही सगळ्यात जास्ती गाड्या आमच्याकडे ज्या फ्लीटमध्ये आहेत त्या टाटा मोटर्सच्या आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांच्याबरोबर काम करण्याचा. तुमच्या वाटचालीबद्दल आणि टाटा मोटर्सच्या कामाबद्दल तुम्ही सांगितलं, भविष्यात देखील तुमच्याकडून काही नवीन गोष्टी होणार आहेत का की ज्या आपण आपल्या ग्राहकांना सांगू शकतो? सो ॲज अ सस्टेनेबल एन्व्हायरमेंट आणि आपण आपली जबाबदारी या सस्टेनेबल नेचरसाठी, तर आमचं असं आहे की इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या दृष्टिकोनातून टाटा मोटर्सच्या संदर्भात आम्ही त्यांच्याबरोबर काही जॉईंट व्हेंचर करून गाड्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रोल करू शकतो का आणि EV गाड्या मार्केटमध्ये आमच्या बिझनेसमध्ये वापरू शकतो का, ह्याचा सध्या प्रयत्न चालू आहे आणि तो सक्सेसफुल होईल अशी खात्री आहे मला.